विकासाचे महाद्वार असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची वाट अतिशय खडतर व बिकट झाली आहे. या महामार्गाचं चौपदरीकरण 13 वर्षांहून अधिक रखडल्याने जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात वारंवार संताप देखील व्यक्त होतोय. सध्या कल्याण इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावरती मजूर साहित्य सामुग्री घेऊन काम सुरू केलंय. या पद्धतीने काम झाले तर महामार्ग कधी पूर्णत्वास येईल असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. देशातील मागून सुरू झालेले समृद्धी महामार्गासारखे अनेक रस्ते जोड प्रकल्प पूर्णत्वास आले असताना मुंबई गोवा महामार्गाला पोरकेपणाची वागणूक दिली जात असल्याची नाराजी कोकणवासीय सध्या व्यक्त करत आहेत. कोकणात येणाऱ्या सण उत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांचे पुन्हा हाल होणार आहेत. या महामार्गाच्या दुरावस्थेने आजवर हजारो निष्पाप जीवांचा बळी देखील घेतलाय. कोकणातील जीव इतके स्वस्त आहेत का असा सवाल आता नागरिक व्यक्त करीत आहेत. या प्रश्नावर कोकणातील विविध सामाजिक संघटना आक्रमक होऊन आंदोलन देखील करत आहेत. महामार्ग दर्जेदार व सुसज्ज व्हावा यासाठी प्रवासी जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जाते. त्यामध्ये काय माहिती आहे, हा रोडचं जे काम आता घेतलेलं आहे साधारणपणे 12 जानेवारीपासून त्यांनी काम सुरू केलं, आज 13 फेब्रुवारी आहे. या एका महिन्याभरामध्ये त्यांचे साधे 10 किलोमीटरचे खड्डे भरून झालेले नाहीत आणि आत्ता हे आश्वासन देतात की 42 किलोमीटर रस्ता आपण होळीला म्हणजे 3 तारखेच्या 3 मार्चच्या पूर्ण करणार आहेत. हे त्यांच्या जी मशिनरी आहेत किंवा त्यांच्याकडे जे लोकल मॅन्युअल काम चालू आहे, मॅन्युअल कामाने एवढं काम होणार नाही. एक मोठा नॅशनल हायवे तुम्ही काम करताय तर त्याचं प्रॉपर मशिनरी पाहिजेत. देशाचा जो पूर्ण विचार केला आपण तर प्रचंड काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये हा रोड अशा पद्धतीने होतो की साधा लोकल रस्ता पण अशा पद्धतीने होत नाही. अनेक लोक साधारणपणे 2 ते 2.5 हजार लोकांचा मृत्यू या रस्त्यावरती झाला. त्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अगदी ते गांभीर्याने घ्यायला पाहिजे, ते गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे काम होत नाही. गडकरी साहेबांचं म्हणणं आहे की देशामध्ये दिवसाला 11 किलोमीटरचे रस्ते केले जातात. मग आमच्या कोकणचा जो रस्ता आहे कोलेटी ते ना कोलेटी ते इंदापूर कासू ते इंदापूर जो रस्ता आहे हा पाहिला तर किती किलोमीटर आहे, 40-42 किलोमीटर आहे. मग जर का देशातले रस्ते 11 किलोमीटर सर्व यंत्रणेने तयार होऊ शकतात एक दिवसाला 11 किलोमीटर, मग या रस्त्याला आमचा जो काही आज कालावधी लागतोय याच्यावरून खेद वाटतोय की आम्हाला हे पुरं होईल का नाही शंका आहे. त्याची केवळ मलमपट्टी करण्याचा हा प्रयोग आहे.